कोरोना व्हायरसमुळे होणारा COVID-19 हा आजार जागतिक साथीचा रोग असल्याचं बुधवारी जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं. राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. याची दखल घेऊन ठाकरे सरकारनं काही महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केलं. राज्यात IPL सामन्यांसाठी तिकीट विक्री होणार नाही अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनावरील राज्यव्यापी बैठक घेत आढावा घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत IPL बाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून कुठल्याही स्वरूपात गर्दी होऊ नये यासाठी IPL तिकीट विक्री होऊ नये असा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. पुढील काळ राज्यात कोणतीही राजकीय सभा, शासकीय कार्यक्रम किंवा इतर स्वरूपाचा सार्वजनिक कार्यक्रम न घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी टाळणे, संसर्ग टाळणे महत्त्वाचं आहे. राज्यातील परिस्थितीचा अंदाज घेऊन शाळांच्या बाबतीत देखील निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.